वेगवेगळ्या प्रसंगाचे स्मृतीत साठवण करून भिन्न भिन्न हालचाली लक्षात ठेवणे आणि वेळोवेळी या साऱ्या तपशिलांचे जलद रेखांकन करणे या सर्व बाबी उत्तम येण्यासाठी कलादृष्टी आवश्यक आहे. जेव्हा एखादा प्रसंग चित्रित करायचा असतो तेव्हा आपल्या आठवणींना उजाळा द्यावा लागतो. अशाच प्रकारची कलाकृती गणेशोत्सवानिमित्ताने तयार करून ही अनोखी कला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. नांदुरा येथील अश्विन रामभाऊ फेरन यांची आपल्या घरी मोरावर बसलेल्या गणपतीची स्थापना करून एक वेगळी कलादृष्टी साकार केली आहे. अश्विन यांनी मोराचा हुबेहूब ओरिजिनल दिसणारा असा देखावा सादर करून त्याच्यावरती श्री गणेशाची स्थापना केली आहे. असा सजीव देखावा तर करून त्यांनी आपल्या अंगी असलेले कसब जगासमोर मांडले. त्यांचा हा अनोखा देखावा पाहण्यासाठी दररोज त्यांच्याकडे शहरातील असंख्य गणेश भक्त नियमितपणे येतात. देखावा पाहून आनंद व्यक्त करतात. आपण दरवर्षी काही ना काही नवीन करायचे ही जिद्द मनाशी बाळगून नवीन कल्पना मांडणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कलाकृती सादर करत असल्याचे अश्विन फेरन यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले. घरची परिस्थिती जेमतेम साधारणच, अशातच महागाई गगनाला भिडलेली असताना सुद्धा त्यांनी आपल्या स्वखर्चाने 5,000 रुपये खर्च करून हा देखावा सादर केला आहे. कलेला स्वतःचे सौंदर्य असते. आकार सुंदर स्वरूपात तयार केलेला देखावा, मनातील विचार या देखाव्यातून त्यांच्या प्रकट होतात. MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा. नमस्कार, मी अश्विनराज फेरन, अश्विनराज रामभाऊ फेरन, मोतीपुरा किसान चौकीत राहतो. आज यावेळेस मी मोराचा हलता देखावा सादर केलेला आहे. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करत असतो. मागच्या वर्षी आम्ही कमळाचं डेकोरेशन केलं होतं, त्याच्या मागच्या वर्षी आम्ही किल्ल्याबद्दल पण डेकोरेशन केलं होतं. आणखी आम्ही नवीन नवीन करणार आहे. पुढच्या वर्षी आम्ही त्याच्यामध्ये लाल किल्ल्यावरती स्वारी महाराजांची असं साकारण्याचा विचार चालू आहे आमचा. आणखी नवीन नवीन करत राहू.